शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेची झाडं कापली जाणार आहेत का याची मी माहिती घेणार असून त्यात विशेष लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांना स्वच्छ हवा स्वच्छ पाणी देणारी प्रत्येक गोष्ट हवी आहे असं सांगत राजकारणातही अलीकडे प्रदूषण झाल्याचं ते म्हणाले. राजकारणातील प्रदूषण साफ करणारं मशीन आपल्याकडे आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचा सगळ्या बाजूने कोंडमारा झाला असून बाळासाहेब नसल्यामुळे शिवसेना हवा नसलेला गोळा झाल्याचं त्यांनी म्हटलं. घास घ्यायचं तर शुद्ध हवा पाहिजे आणि घास घेण्यासाठी अन्न पाहिजे. सगळीकडे जे वातावरण आहे नोकऱ्या मिळत नाहीत बेकारी वाढते आहे आणि अशा वेळेला तुम्ही या योजना घेऊन येतात हे फार मोठं काम आहे. म्हणजे कदाचित पुन्हा पुन्हा सांग हे उद्या आपल्या त्या मशीनच्या बरोबरचे फोटो आणि रिक्षा बरोबरचे फोटो झडकल्यानंतर अनेकांना कारण त्याचं कौतुक वाटणार असते. हे काय हे काय केलं मशीन लावलं हे काय केलं रिक्षा दिले याच्यात वेगळं काय. पण त्या मशीनमुळे एक धन्यवाद तर त्याच्याकडनं त्याची सुरुवात तुम्ही माझ्या मी राहतुकीपासून केली त्याच्यामुळे उद्यापासून मला सुद्धा म्हणजे आतापासून मोकळ्या हवेचा श्वास मी आता मी बोलू शकतो चला चला हवा येऊ द्या नाहीतर हवा मुंबईमध्ये कशी कुठून येईल काय सांगता येत नाही. शिवसेनेला ज्या पद्धतीनं सगळ्या बाजूनी शिवसेनेचा कोंडमारा झालाय कारण शिवसेनेत आता बाळासाहेब नसल्यामुळे तो हवा नसलेला गोळा तयार झालाय तो कधी भस्कन फुटेल. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला पूर्ण मुंबईमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. महापौरही भारतीय जनता पार्टीचाच बसेल आणि दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की सामनाचे अग्रलेख पहा मुळात सामना हे काही वर्तमानपत्र नव्हे. सामना हे त्यांच्या पक्षाची ॲड करण्यासाठी छापलेलं मोठं हँडबिल आहे. तर त्याच्यामध्ये तीन लाईन मोदींचं कौतुक असतं चौथी लाईन टीका असते आणि पुन्हा तीन लाईन कौतुक चौथी लाईन टीका. अरे तुम्हाला टीका करायची तर स्पष्ट करा आणि कौतुक करायचं स्पष्ट करा. कौतुक याच्यासाठी करावं लागतं कौतुक नाही केलं तर लोक जोडानं बडवतील आणि टीका याच्यासाठी करावी लागते टीका नाही केली तर लोक म्हणतील शिवसेना संपला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.